तर मग फ्रेंड्स, आता निघालेलो आहे मी मावशीकडे जाण्यासाठी, कारण की पप्पांना आणि आजीला सोडलेलं आहे मामाच्या इथं, आणि खूप मज्जा आणि धमाल होणार आहे ना. म्हणजे पहिल्यांदा असं होणार आहे की दोन्ही इकडचा तुम्हाला प्रोग्राम पाहायला मिळतील, नवऱ्याची इकडचे आणि नवरीची इकडचे पण. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर आम्ही चाललेलो आहे लग्नाला. तुम्हाला तर माहितीच असेल की साक्षीताईचा आणि कस्तुबदादाचं लग्न आहे, तर त्याच्यासाठीच मग अगोदर आम्ही पप्पांना आणि आजीला मामाकडे सोडणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे मावशीकडे. तर मग फ्रेंड्स, आता पोहोचलो आहे मी मामाकडे, कारण की मामाच्या मुलीचं लग्न आहे. सर्वच जण आले, पप्पा आले, आजी आली, आई आणि कंचन ते अगोदरच आलेल्या होत्या. मी तुम्हाला आतमध्ये दाखवते, आणि तिकडे मिठाई बनणं पण चालू आहे. बापरे, मामाची इथं काय बनत आहे? जेवण तिकडे चालू आहे का? इकडे काय बनवत आहे? शेव. ओ, लग्नासाठी शेव पण झाले तयार. तिकडे तिकडच्या घरी येते सर्वजण. जेवण तिकडे चालू आहे. चला तिकडे, इकडच्या घरी आहेत. हाय मामी, काय म्हणतो? कुठे गेलं बाकीचे? तिकडे आहे का? हो का? चला, सरप्राईज दिला पुन्हा ना. कुठे गेली मम्मी? अरे बापरी, इथं पंगत चाललं. हाय हाय मम्मी. सर्वांचे जेवण चालू आहे. ताई तुम्ही केव्हा आल्या? सकाळी झालं का? हो का? आम्ही चाललो, आता आम्ही तिकडे चाललो. पप्पांना नाजीला सोडायला आलो इकडे. इकडे जेवण चालू आहे त्यांचे. तर मग फ्रेंड्स, आता निघालेलो आहे मी मावशीकडे जाण्यासाठी, कारण की पप्पांना आणि आजीला सोडलेलं आहे मामाच्या इथं, आणि खूप मज्जा आणि धमाल होणार आहे ना. म्हणजे आम्ही मुलाकडलं जाणार आहे. हा, आणि कांचनताई, आई आणि पप्पा, सगळे घरचे आमचे मुलीकडलं आहे गेलेले, कारण मामाचीच मुलगी आहे आणि मावशीचाच मुलगा आहे. त्याच्यामुळे एक म्हणजे फॅमिली एकत्रच आहे, पण आता आम्हाला वेगळं वेगळं पार्टी करावी लागली. अर्धे इकडे जावं लागत आहे, अर्धे इकडे जावं लागत आहे. हा, तर त्यासाठीच मग आम्ही चाललो मावशीकडे, आणि मम्मी पप्पा आणि कंचनताई येणार आहेत नवरीकडनं. तर तुम्हाला आमच्या चॅनलवर मुलाकडचे प्रोग्राम सर्व पाहायला मिळतील, आणि कांचनताईच्या चॅनलवर सर्व मुलीकडचे प्रोग्राम पाहायला मिळतील. म्हणजे पहिल्यांदा असं होणार आहे की दोन्ही इकडचा तुम्हाला प्रोग्राम पाहायला मिळतील, नवऱ्याची इकडचे आणि नवरीची इकडचे पण. कारण तुम्ही आजपर्यंत व्हिडिओ पाहिले असतील एवढे, तुम्हाला एका इकडचे व्हिडिओ पाहायला मिळाले असेल. म्हणजे ते असतील एकतर मुलीकडचे किंवा मुलाकडचे. आणि तसं आपलं नेहमी नेहमी कसं होते, आपण आम्ही दोघी जण एकत्र येतो तर एकत्रच पाहायला मिळतं सर्वांना. पण यावेळेस आमच्या दोघींचा कम्प्लेंट राहते व्हिडिओ पाहताना की कांचनताईंचे ब्लॉग आणि तुमचे ब्लॉग सेम असतात, त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे की आम्ही मुलाकडचे प्रोग्राम शूट करणार आहे आणि ताई मुलीकडचे. तर हे तुम्हाला दोन्ही प्रोग्राम बघायला मिळतील आणि खूप मजा येणार आहे. आणि व्हिडिओ न स्किप करता कम्प्लीट बघा, खूप मजा येणार आहे ना. तर आता आम्ही चाललोय मावशीकडे, आणि मावशीकडे गेल्यावर तिथली काय प्रोग्रामची तयारी झालेली आहे, कोण पाहुणे आलेले आहेत, आणि तिथे कशी मजा होणार, काय काय मजा होणार आहे, तर ते तुम्हाला माहितच पडेल आता. आणि तुम्हाला आम्ही सर्व प्रोग्राम कसे डिटेलमध्ये दाखवणार आहे की आम्ही कशी कशी धम्मल करणार आहे तिथे. तर चला तर मग आता भेटते मी तुम्हाला मावशीच्या इथं गेल्यानंतर. पोहोचलेलं आहे मी मावशीकडे,
चला आणि मंडप पण टाकलेला आहे इथं. तर आतमध्ये दाखवते मी काय चालू आहे. इथं सर्व शांत शांत का वाटत आहे? गायच उभी केली का? मावशी हाय केव्हा आली? असं का ते बाहेर गाय उभी केली आमडकड काय टोल नका चालला. गाय मतातच उभी सुनते इकडे तिकडे आहेत का? तयारी करा चांगली. हाय सासूबाई कशी काय तब्येत? सांगू कुठे बापरे बापा भावाचं लग्न बहीण झोपली असं चालते का? हो तुम्ही केव्हा आल्या? हो का? अच्छा सर्वांनी ग्रीन घालून घेतलं का? नाही मग मी घालते ना म्हटलं आतापासून संध्याकाळी येईन तयारी. मग संध्याकाळी हो का? नाही मग मी आता घालते ना. हा तर इथे चालू आहे बांगड्या भरण्याच्या प्रोग्रामची तयारी. हॅलो आम्ही मस्त म्हणजे एन्जॉय करतो. यो यो झालेली आहे बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी सुरुवात.
तू ब्लेशन मारू वाला फक्त. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.